नमस्कार, मी अमृता नमस्ते कोकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक छानसा आणि आगळा वेगळा व्हिडिओ असं तुमच्यासमोर घेऊन येते की कोकणात कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते हे आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी वटपौर्णिमेची मी तयारी केलेली आहे, म्हणजे आम्ही घरातल्या सगळ्याच बायका मिळून आज वड पुजणार आहोत. तर त्यासाठी काय काय तयारी करावी लागली आहे ते आधी आपण पाहूयात आणि मग आपण वड पुजणार आहोत. तर आपण जी पूजेची तयारी केलेली आहे ते इथे बघू शकता की आम्ही दोन ताटं तयार केलेली आहेत वडाच्या पूजेसाठी. आणि इथेही कुडाची पानं आहेत आणि कुडाची दोन दोन पानं घेतलेली आहेत. आणि त्या कुडाच्या पानांना आपण हळद कुंकू आणि गंध लावून घेतलेलं आहे. आणि त्या कुडाच्या पानांवरती आपण आंबे आणि हे गरे आहेत फणसाचे, ते फणसाचे गरे आपण पाच पाच फळं ठेवतो, पण आपल्याला जेवढे उपलब्ध असतील तेवढे आपण ठेवले तरी चालणार आहेत. तर इथे आंबे आणि गरे ठेवलेले आहेत आणि फुलं ठेवलेले आहेत. ही आपली पूजेची जी थाळी आहे ती इथे तयार झालेली आहे. वड पुजण्यासाठी आज आंबा आणि फणस ही जी फळं आहेत त्यांना खूप महत्त्व असतं. तर ते ताट आपण इथे तयार केलेलं आहे. वडाच्या पूजेसाठी तुम्ही इथे बघितलं की आपण ही ताटं तर तयार केलेली आहेत, परंतु इथे बघितलं तर हे एक ताम्हण तयार केलं आहे जे पूजेसाठी आवश्यक आपण तिथे साहित्य घेतलेलं आहे. म्हणजे एका तांब्यात आपण पाणी घेतलेलं आहे, त्यानंतर हळद कुंकू आणि तांदूळ घेतलेले आहेत, थोडंसं गंध उगाळून घेतलेलं आहे आपण इथे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहेत ते काळेमणी आहेत. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी या काळ्यामण्यांना फार महत्त्व असतं. सौभाग्यवतीचं सौभाग्य लेणं म्हणून हे काळेमणी ओळखले जातात. आणि ते काळेमणी आपण वडालाही बांधणार आहोत. आणि स्त्रिया, विवाहित स्त्रिया आपल्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा हे काळेमणी यावेळेस बांधून घेतात. इथे हे तुम्ही बघू शकता की हे कापसाचे जानवं आहे आणि हे जानवं वस्त्र जे आहे ते आपण वडाला वाहणार आहोत. आणि वडाच्या गोल फिरताना आपल्याला दोरा लागतो, तर मी आणि आई आम्ही दोघीजणी असल्यामुळे इथे आम्ही दोरा घेतलेला आहे. आणि थोड्याच वेळात आपण वडाची पूजा सुरू करणार आहोत, पण त्यापूर्वी बाहेर पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे थोडं थांबावं लागतं आहे. तर जरा पाऊस कमी झाला की आपण लगेचच पूजा करून घेणार आहोत. बाहेर तुम्ही बघू शकता की खूप असा पाऊस पडतो आहे आणि इथे अंगणात आम्ही दरवर्षी वड पुजतो, परंतु पाऊस असल्यामुळे आपल्याला आतल्या बाजूला जी वडाची कुंडी आहे ती घेऊन आपण आज वड पुजणार आहोत. आणि कोकणात आत्ता खूप मुसळधार असा पाऊस पडतो आहे तुम्ही बघू शकता. Thank you.
तर आज अशा पद्धतीने आपण कोकणात जी वटपौर्णिमा साजरी केली जाते ती बघितली आहे. कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. काही वेळेला जिथे झाड असेल वडाचं तर तिथे प्रत्यक्ष जाऊन सुद्धा वटपौर्णिमा साजरी केली जाते, परंतु काही वेळेला छोटंसं रोपटं लावलेलं असेल कुंडीत तर तिथे वटपौर्णिमा केली जाते किंवा फांदी आणून सुद्धा वटपौर्णिमा केली जाते. तर कोकणात ही वटपौर्णिमा कशी साजरी होते हे आजच्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विवाहित स्त्रिया आवर्जून वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाची पूजा करत असतात. तर ही एक पारंपरिक प्रथा आहे आणि आधुनिक काळातही ही प्रथा अगदी उत्साहाने पार पाडली जाते हे आपल्याला दिसून येतं. आणि अशाच प्रकारे वेगवेगळे सण आणि समारंभ कोकणात साजरे केले जात असतात. तर ह्या पावसाळ्यात ज्या सणांची सुरुवात झालेली आहे तर ती वटपौर्णिमेपासून झालेली आहे आणि पुढे श्रावण महिन्यात सुद्धा अनेक असे सण साजरे केले जातात. वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण स्त्रियांचं सौभाग्याचं महत्त्व पूर्ण अशी माहिती या वटपौर्णिमेच्या दिवशी सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच वटपौर्णिमा ही वटसावित्री या नावाने सुद्धा साजरी केली जाते आणि हा सण साजरा करत असताना स्त्रियांमध्ये खूप मोठा उत्साह आपल्याला दिसून येतो. तर कोकणातली वटपौर्णिमा कशी असते हे आज मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.